सरकार त्याचा जपकट करतं आहे, डाका टाकतं सरकार. मी केंद्र सरकारचा शेतकऱ्यावर जे काही हल्ला केला त्याचा निषेध करतो. दुसरी गोष्ट की अनेक गोष्टीची गॅरंटी मोदीजी देत आहे, मग हमीभावाची गॅरंटी का नाही? हमीभाव दिला पाहिजे ना तुम्हाला. जसं 7वा 8वा वेतन आयोग दिला जातं, त्याचा तुम्ही पगाराची हमी देता, तुम्ही इतर बाकी हमी देताय, तर तुम्ही शेतकऱ्याला हमीभाव का देत नाही? आणि मग हे सरकार पूर्ण फेल झालेलं आहे या बाबतीत. सरकारना हमीभाव, जरी मी सरकारमध्ये सामील असेन तरी शेतकऱ्याच्या बाबतीत कुठल्याही चांगली योजना केंद्राने राज्यानं काही जर 2-3 गोष्टी सोडल्या तर दिल्या नाही. हमीभाव दिली तर योजना आखायची गरजच पडत नाही, आणि ती दिली पाहिजे. रास्त मागणी आहे. गेल्या 100 वर्षापासून, जेव्हापासून हा देश स्वतंत्र झाला तेव्हापासून आम्ही हमीभाव मागतो आहे. शरद जोशी त्या काळात लिहायचे, भीक नको घेऊ घामाचे दाम, भिकार चोट योजना बंद करा आणि हमीभाव द्या. तुम्ही वारंवार सांगत आहे, स्वामीनाथन हा सगळ्या देशासाठीच लागू झाला पाहिजे. काय होतं आहे, 15% नफ्यानंसुद्धा भाव भेटत नाही. आता कापसाचे भाव 6,000 गेले, 7,000 आहे किमान कापसाचा पर क्विंटल. मागं मी सांगत नाही, राज्य सरकार असं म्हणतं का 12,000 रुपये खर्च निघतं. आता हा खर्चच 12,000 आहे तर नफा कुठं आला आहे? म्हणजे आज तोट्यानं कापूस विकावं लागतं, घाट्यात कापूस विकावं लागतं. अशी जर अवस्था राहिली तर मला असं वाटतं का योजनेचं आणि तुमच्या त्या सगळ्या विकासाचं काय करायचं आहे? शेतकऱ्याच्या खिशात पैसेच येत नाही, उलट जपकट होतं. सरकार त्याचा जपकट करतं आहे, डाका टाकतं सरकार. डाकेखोरी बंद केली पाहिजे ना सरकारनं. तर विकासाचं जाळं आहे, त्या जाळ्यात अटकले आहे काही बरेच जण. तर विकासाच्या जाळ्यात अटकल्यामुळं आता ह्या सगळ्या गोष्टी आता त्या मला याचं नवल वाटते का अशोकरावजी 2 वेळा मुख्यमंत्री होते, कॅबिनेट 15 वर्ष राहिले, ते भाजपमध्ये का गेले त्यांनी, त्यांचा त्याचा तो प्रश्न आहे. प्रत्येकाचा आपापला व्यक्तिगत विषय असते, पण लोकांच्या मनात असा भ्रम आहे का बा तुम्ही मुख्यमंत्री 2 वेळा असताना का गेले, ते स्पष्ट झालं पाहिजे. आंदोलन चिघळू नये, पण सरकारनं निर्णय घ्यावा, आणि नाही घेतला तर आम्ही सुद्धा आंदोलनात सहभागी होऊ. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.